उन्हाळ्यातील सगळ्या समस्यांवरचा रामबाण उपाय म्हणजे हा पदार्थ हा पदार्थ नेमका कोणता आहे तो कसा खायचा यासंबंधी संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना उष्णतेचे आजार जाणवतात आणि ते कमी व्हावे यासाठी हा पदार्थ तर आवर्जून खाल्लाच पाहिजे हा पदार्थ कोणता आहे आणि याचा वापर करून आपण मिल्कशेक आणि त्याचसोबत सरबत देखील बनवणार आहोत मग चला बघूया आजची ही रेसिपी आजचा हा जो पदार्थ आहे तो अगदी डिंकासारखा दिसतो पण डिंक नाही याचं नाव आहे गोंद कतिरा हे हिंदी नाव आहे मराठी नाव जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट्समध्ये नक्की सांगा डिंक आणि गोंद कतिरामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला मी सांगते हा आहे डिंक डिंक थोडासा चमकदार असतो आणि डिंकाचे मोठे खडे देखील येतात पण तो थोडासा चमकदार असतो आणि जो गोंद कतिरा आहे तो अगदी पांढरा शुभ्र आहे हे बघा असं हा गोंद कतीरा डिंक आणि गोंद कतीरा हे दिसायला सारखे दिसतात पण त्यांचे गुणधर्म मात्र वेगळे आहेत डिंक पाण्यामध्ये पूर्ण विरघळला जातो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीन तुकडे म्हणजे एकच चमचा गोंदकातीरा घालून घेतला तुम्ही हा अखंड तुकडे ही पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता पण पावडर केल्यामुळे ते लवकर भिजलं जातं तर इथे थोडीशी जाडसर अशी ही भरड करून घेतली हे बघा खूप बारीक पावडर करायची नाही आणि चमच्याने मोजलं तर अगदी एकच चमचा हा गोंदकातिरा आहे यामध्ये पाणी घालायचं आहे एक ग्लास एक चमचा पावडरसाठी आपण एक ग्लास पाणी वापरलं यापेक्षाही जास्त पाणी तुम्ही घालू शकता पाणी मात्र थंडच आहे कोमट किंवा गरम पाणी वापरलेलं नाही आता ही पावडर आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही बघाल तर हलकं ते घट्टसर झालं आहे अखंडकडेही पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता पण ते भिजण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागतो आता हे व्यवस्थित मिक्स केलं त्यावर झाकण ठेवून दोन ते ती तीन तास चांगलं भिजत ठेवूया तोवर आपण मिल्कशेक बनवणार आहोत तर त्यासाठी मी घेतले आहे सहा खजूर चार अक्रोड आणि दहा ते बारा बदाम किंवा तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते सगळे ड्रायफ्रूट्स इथे घेऊ हो शकता यामध्ये घालायचं आहे एक कप कोमट दूध थंड किंवा खूप गरम दूध वापरलेलं नाही अगदी हलकंसं कोमट हे दूध आहे आणि दूध यामध्ये घालून तेही आपण भिजत ठेवू हो। दोन तास पाण्यामध्ये गोंदकतिरा भिजत ठेवला दोन तासानंतर बघाल तर पूर्ण वाटी भरून हा फुलला आहे आपण फक्त एक चमचा पावडर वापरली पण फुलल्यानंतर बघाल तर पूर्ण वाटी भरून तयार झाला अगदी जेलीसारखा हा पदार्थ दिसतो ट्रान्सपरंट असा हा जेलीसारखा गोंदकतिरा पाण्यात फुलल्यानंतर तयार होतो एक चमचा पावडरपासून पूर्ण वाटी भरून गोंदकतिरा तयार झाला आणि हा पदार्थ मात्र भिजवूनच खायचा नुसती पावडर दुधात टाकून तुम्ही खाऊ शकत नाहीत हिवाळ्यामध्ये जसं आपण डिंक अगदी आवर्जून खातो तसाच उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ आवर्जून खाल्लाच पाहिजे त्वचेसंबंधी काही विकार असतील किंवा मग उष्णतेचे आजार हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना असतात तर त्यासाठी हा पदार्थ अगदी रामबाण उपाय आहे हा गोंदकतिरा कुठे मिळेल तर किराणा दुकानात किंवा मग जे आयुर्वेदिक मेडिकल स्टोर्स असतात त्यामध्ये अगदी सहज हा पदार्थ उपलब्ध आहे गोंद कतीरा पाण्यात भिजवूनच खायचा आणि हा भिजवलेला गोंद कतीरा आता कसा खायचा तेही बघूया तर त्यासाठी बनवणार आहोत मिल्कशेक दुधामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स भिजत ठेवले होते तेही व्यवस्थित भिजले आहे लहान मुलांना जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते यामध्ये तुम्ही घालून मिल्कशेक बनवू शकता आता हे सगळे पदार्थ आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये घालायचे आहे इथे मी साखर वापरणार नाही ना कारण जी खजूर आहे त्यामध्येच छान हे मिल्कशेक तयार होतं त्यामुळे वेगळी अशी साखर घालायची अजिबात गरज नाही हे मिक्सरवरनं फिरवून घेऊ आणि त्यानंतर ग्लासामध्ये आपण जो, ग्लासा जो गोंद कतीरा पाण्यात भिजवून ठेवला होता त्यापैकी दोन चमचे गोंद कतीरा घालून घेतला आणि मग आपण जे मिल्कशेक बनवून घेतलं तेही घालून घेऊया गोंदकतिरा ज्याला स्वतःची अजिबात चव नाही तुम्ही ज्या पदार्थामध्ये तो वापराल त्या पदार्थाची चव त्याला येते आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर कळणारसुद्धा नाही की आपण यामध्ये गोंदकतिरा घातला आहे अगदी पौष्टिक हेल्दी अशी ही रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून तुम्ही हा पदार्थ खा त्यानंतर मस्त असे बर्फाचे तुकडे यामध्ये घातले की थंडगार असं मिल्कशेक तयार तर त्यासाठी आपण दुसरं मिल्कशेक बनवणार आहोत जे अगदी लहान मुलांचं फेवरेट तर मिक्सर जारमध्ये मी तीन चमचे गोंदकतिरा घालून घेते त्यानंतर यामध्ये एक कप दूध घालून घ्यायचं आणि मुलांचा आवडता पदार्थ म्हणजे चॉकलेट सिरप तर इथे मी तीन ते चार चमचे चॉकलेट सिरप घालून घेतलं आणि त्यामध्ये दोन ते तीन बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे मिक्सरवरनं फिरवून घेतलं की तयार आहे मस्त थंडगार असं चॉकलेट मिल्कशेक जे लहान मुलंच काय मोठे देखील तितक्याच आवडीने पितील असं हे गोंदकतिरा वापरून बनवलेलं मिल्कशेक उन्हाळ्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल पण जर तुम्हाला कतीरा दुधामध्ये घालून किंवा मिल्कशेक बनवून जर प्यायचं नसेल तर मग कसं खायचं तर इथे मी कोकम सरबत बनवलं आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे गोंदकतिरा घालून घेतला थोडंसं कोकम सिरप चाट मसाला आणि थंड पाणी वापरलं की तयार झालं आपलं कोकम सरबत कोकम सरबतऐवजी तुम्ही लिंबू पाणी लिंबू सरबत किंवा मग कोमट पाण्यामध्ये गोंदकतिरा घालून तेही पिऊ शकता असा हा गोंदकतिरा उन्हाळ्यामध्ये आवर्जून खा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत